तर देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात. आणि तुम्ही काटोलला जाऊन लढलं पाहिजे. खरं म्हणजे अचानक दिलेला प्रस्ताव होता पण त्यांनी तो स्वीकारला आणि काटोलमध्ये जबरदस्त परिवर्तन हा नारा देऊन ते त्या ठिकाणी गेले. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत उभे राहिले पण त्यांनाही काकांची रणनीती नीट माहिती असल्यामुळे ती सगळी रणनीती भेदून विजय कसा मिळवता येईल आणि मोदीजींच्या नावाचा योग्य उपयोग करून आपल्याला कशा प्रकारे निवडणूक जिंकता येईल याचं शास्त्र आणि गणित त्यांना माहिती होतं आणि ते योग्य प्रकारे वापरलं आणि त्या ठिकाणी ते निवडून आले. आणि म्हणून मी जे सांगितलं, जसं बावनकुळे साहेब म्हणाले की खरं आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्णय कधी बरोबर असतात कधी चुकतात, परंतु एकदा जीवनाची दिशा योग्य प्रकारे ठरवावी लागते. त्यांच्यामध्ये नेतृत्वाचे प्रचंड गुण आहे, त्यांच्यामध्ये कनेक्ट आहे, लोकांना सोबत जोडण्याची कला आहे. पण एकाच गोष्टीची कमतरता होती आणि ती गोष्ट त्यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि मनात पक्क बिंबवलं, आता याच्यापुढे श्रद्धा भारतीय जनता पक्षावर आणि सबुरी स्वतःच्या जीवनावर. त्यांचं काय करायचं बावनकुळे साहेब आम्ही ठरवू, पण एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी मान्य केली पाहिजे, सार्वजनिक जीवनामध्ये मी पुढची निवडणूक लढणार नाही सांगायला हिंमत लागते. आमच्या डॉक्टर पोदारांनी देखील दाखवलं की हिंमत लागते. आज ज्यावेळी लोक पक्षामध्ये येतात त्यावेळी पुढचं माझं काय हे ठरवून येतात. पण आम्ही बावनकुळे साहेब आणि आम्ही त्यांच्यासोबत बसलो, त्यावेळेस ते म्हणाले की आता मला काम करायची इच्छा आहे, माझी कुठलीही मागणी नाही आहे, तुम्ही द्याल ते काम मी करेन, पण आता मोदीजींच्या नेतृत्वात काम करायचं आहे. आणि आज आम्हाला कोणालाही न सांगता, आमच्याशी चर्चा न करता त्यांनी स्वतः ही घोषणा केली की मी 2024 ची निवडणूक लढणार नाही. याचाच अर्थ असा आहे की श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही गोष्टींचा आशीर्वाद घेऊन ते भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. किंबहुना भारतीय जनता पक्षाची रीती नीती समजून ते भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. आणि मी विश्वासानं सांगतो, त्यांनाही विश्वास देतो, तुम्ही आता मार्ग पकडलाय, आता चिंता करू नका, आता ही तुमची अंतिम पार्टी असणार आहे, याच पार्टीमध्ये तुमचं संपूर्ण जीवन आणि तुमचं नेतृत्व हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठं होणार आहे, ते मोठं होताना बघायला मिळणार आहे आणि इथेच जनतेची सेवा ही तुमच्या हातून निश्चितपणे घडणार आहे. आणि म्हणून खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सगळे लोक एक परिवार म्हणून काम करतो आणि आपल्या परिवारामध्ये आज आपल्याच सोबतचा परिवारातनं बाहेर गेलेला व्यक्ती परिवारात परत आलाय आणि या मानसिकतेतनं आलाय की आता पूर्ण क्षमता पूर्ण ताकद आपल्या परिवाराच्या विजयाकरता या ठिकाणी लावायची, तर मला असं वाटतं की परिवार देखील खुल्या मनानं आणि खुल्या दिलानं त्यांना स्वीकारेल आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करेल, हा विश्वास मी व्यक्त करतो. खरं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण अनेक विजय मिळवले, सातत्याने जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल, नागपूरची महानगरपालिका असेल, आपल्या नगरपालिका असतील, मोठे विजय आपण या ठिकाणी मिळवले. मात्र 2019 मध्ये जो काही जिल्ह्यामध्ये अपघात झाला
त्या अपघातामुळे जिल्ह्यातल्या चार जागा आपण त्या ठिकाणी हरलो, शहरातल्या दोन जागा आपण हरलो आणि आपली जिल्हा परिषद देखील आपल्या हातून गेली। पण आता पुन्हा एकदा हा जिल्हा भारतीय जनता पक्षाचा जिल्हा आहे हे दाखवून देण्याची संधी आपल्याला मिळते। बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता येणाऱ्या निवडणुका, मग त्या लोकसभेच्या असो, नगरपालिकेच्या असो, महानगरपालिकेच्या असो, नगरपंचायतीच्या असो, जिल्हा परिषद तर 5 वर्षांनी येणार आहे, पण या सगळ्या निवडणुकांमध्ये आणि त्यानंतर विधानसभा असो, मला विश्वास आहे भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं मैदानात उतरेल आणि हा जिल्हा भाजपचाच आहे हे आपण या निवडणुकांमध्ये दाखवू। मला आनंद आहे की नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी मला आठवतं मी बावनकुळे साहेबांना, पोद्दार साहेबांना म्हटलं होतं की आपल्याला ग्रामपंचायतच्या निवडणुका जिंकल्या पाहिजे आणि त्यावेळेस या दोघांनी सांगितलं तुम्ही बघा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष हा नंबर 1 पक्ष असेल। नंबर 1 तर झालाच, पण मला असं वाटतं की अभूतपूर्व यश या जिल्ह्यामध्येही ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळालं आणि याचीच नांदी आहे की यापुढे देखील आपल्याला यशच प्राप्त करायचं आहे। आणि म्हणून आशिष देशमुखांसारखे नेते ज्यावेळेस आपल्या सोबत येतात त्यावेळी हे यश प्राप्त करण्याकरता अजून ताकद, अजून शक्ती आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि भारतीय जनता पार्टी देखील मजबूत होते। आज आपण पाहतोय देशामध्ये मोदीजींच्या विरोधात सगळे विरोधी पक्ष एकत्रित येतात आणि आता ते कुठेतरी पटण्याला रॅली करणार आहे। हा फ्लॅशबॅक मध्ये जर तुम्ही गेला, अशीच रॅली 2019 पण यांनी केली होती, असेच हातात हात घालून यांनी त्या ठिकाणी फोटो काढले होते। मंचावर जेवढे नेते होते तेवढ्याही जागा लोकसभेमध्ये काँग्रेसच्या निवडून आल्या नाही, 55 नेते होते आणि काँग्रेसचे 48 लोक निवडून आले देशामध्ये। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तर यांना आव्हान करतो की ठीक आहे तुम्ही एकत्रित येता, एकत्रित आल्यानंतर तुम्ही सांगतात आम्ही एकत्रित लढणार आहोत, तुम्हाला मतदान देण्याच्या आधी केवळ एवढंच सांगा की तुमचा नेता कोण आहे, एक नेता कोण आहे सांगा। हे सांगत नाही, परवा ममता बॅनर्जीने सांगितलं काँग्रेस कम्युनिस्टांसोबत चालली आहे, आम्ही त्यांना मानत नाही। अजून त्या ठिकाणी नितीश कुमारांनी एकाला काढून टाकलं, कोणी कोणाला नेता मानायला तयार नाही आहे। त्यामुळे असे कितीही लोक एकत्रित आले, जसं मी यापूर्वी देखील सांगितलं, म्हणजे ते शब्दशः घेऊ नका नाहीतर मग मीडिया काही चालवेल, पण मी एवढंच सांगतो जंगलातले किती जनावरं एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही। त्या वाघाप्रमाणे मोदीजी आहेत की किती एकत्रित आले, म्हणजे जनावर आहे असं माझं म्हणणं नाही, पण किती एकत्रित आले तरी मोदीजींसारख्या वाघाची शिकार हे करू शकणार नाही। राजा राजाच असतो आणि मोदीजीच 2024 मागच्या वेळेस 302 मिळाले होते त्यापेक्षा जास्त जागा घेऊन या देशामध्ये निवडून येतील। आणि याचं कारण काय, हा सामान्य माणसाशी मोदीजींचा संबंध आहे थेट। या देशाच्या इतिहासामध्ये पंतप्रधानांचा इतका थेट संबंध सामान्य माणसाशी कधीच आला नव्हता। आता आपण सगळ्यांनी मन की बात ऐकलं, आपल्याला आश्चर्य वाटेल भारतीय जनता पार्टी 14 निवडून आली, 18 कोटी मतं आपल्याला होते, 19 निवडून आलो 23 कोटी मतं आपल्याला होते। आता तर नियमितपणे मोदीजींची मन की बात ऐकणारे 20 कोटी लोक आहेत, 20 कोटी लोक जे मोदीजींची मन की बात हे नियमितपणे त्या ठिकाणी ऐकतात। त्यामुळे थेट कनेक्ट हा मोदीजींचा हा सामान्य माणसाशी आहे। तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल पण इतक्या लोकांशी त्यांचा संपर्क वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी येतो
आणि या देशामध्ये गरीब कल्याणाचा जो अजेंडा मोदीजींनी राबवला, देशाचा विकास कसा करायचा, सामान्य माणसाच्या विकासातनं देशाचा विकास करायचा। आज आम्ही जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलो मुठभर लोकांच्या भरोशावर नाही, तर या देशातल्या सामान्य माणसाकरता घरांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, त्याच्याकरता मुद्रा सारख्या लोनची व्यवस्था, या सगळ्या गोष्टीतनं सामान्य माणसाला अधिकारिता दिली, त्याने देशाची अर्थव्यवस्था पुढे गेली। ज्या भारतामध्ये अति गरीब 25% होते, अति गरीब म्हणजे ज्यांना दोन वेळचं जेवता येणार नाही असे अति गरीब 25% होते, आज 1% देखील कमी अति गरिबांची संख्या या भारतामध्ये झाली। याचाच अर्थ काय आहे, तर तळागळातल्या माणसाचा विकास हे उद्दिष्ट ठेवून मोदीजींनी या ठिकाणी काम सुरू केलं। आणि म्हणून कोणी कितीही त्यांच्या विरोधात बोललं तरी सामान्य माणसाच्या मनामध्ये मोदीजी आहेत आणि तो मोदीजींच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे। आज महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष एकत्रित येतात, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिल्लक सेना आहे, हे 3 पक्ष एकत्रित येतात। हे तिन्ही पक्ष शिल्लक सेनाच आहे, किती शिवसेना तर आपल्याकडे आहे। हे 3 पक्ष एकत्रित येत आहे, तिन्ही पक्ष एकत्रित आले तरीही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या पाठीशी जनता उभी राहील। याच कारण आहे की यांचा कारभार 2.5 वर्षाचा जनतेने पाहिलाय। 2.5 वर्ष मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडले नाही। आणि मी म्हणत नाही, शरद पवार साहेबांनी नुकतंच आपलं आत्मचरित्र प्रसिद्ध केलं आणि आपल्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलं की 2.5 वर्षाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी 2 वेळा मंत्रालयात गेले, यांनी आमचं मोठं नुकसान झालं। हे शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलंय। उद्धवजींना राजकीय समज कमी आहे हे मी म्हणत नाही, हे शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलंय। मग एवढं शरद पवार साहेबांनी ज्यांच्याबद्दल 2-3 पानं लिहून ठेवले आहे, आता त्यांच्याच नेतृत्वात हे कुठली तरी वज्रमूठ सभा घेत आहे आणि ते येऊन त्या ठिकाणी भाषण देत आहे आणि भाषण झाल्यानंतर मग काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक म्हणत आहेत यांच्याजवळ तर 10 लोकही नाही आणि मग आपण लोक आणायचे आणि यांनी येऊन हात असे करून भाषण करायचं, त्याच्यापेक्षा वज्रमुठच बंद करा। आणि सभा देखील आता बंद झालेल्या आहे, वज्रमुठीला इतके तडे गेलेले आहेत की आता ती वज्रमूठ पुन्हा त्या ठिकाणी वज्राचं काम करू शकत नाही, अशा प्रकारची यांची अवस्था आहे। जनतेचं समर्थन आपल्याकडे आहे। आज तुम्ही बघा, आपल्या राज्यामध्ये गेल्या 11 महिन्यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांना मदतीपोटी 10,000 कोटी रुपये आपण दिले। या ठिकाणी अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, सततचा पाऊस झाला, प्रत्येक वेळी मदत आपण केली। एवढंच नाही तर उद्धव ठाकरे अजित पवारांच्या सरकारने 2 घोषणा केली की ज्यांनी नियमित कर्ज भरलाय त्यांना 50,000 रुपये अनुदान देऊ। 2 घोषणा करून फुटकी कवडी देखील त्यांनी दिली नाही। मात्र आपलं सरकार आल्यानंतर त्यांचं आश्वासन पूर्ण करण्याचं काम ही या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या सरकारच्या माध्यमातनं 14,40,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये प्रत्येकी भरण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं। आज तुम्ही बघा, माननीय मोदीजींनी 6,000 रुपये शेतकऱ्याला दिले, तर आता आपण नमो सन्मान योजना आणली आहे, नमो शेतकरी सन्मान योजना, मोदीजींसोबत 6,000 रुपये महाराष्ट्राचं सरकार देखील देणार, 12,000 रुपये आपल्या शेतकऱ्याला मिळणार आहे। आज आपण मागेल त्याला शेततळ्याची योजना होती त्याचं विस्तारीकरण केलं, आता मागेल त्या शेतकऱ्याला शेततळ मिळेल, मागेल त्याला अस्तरीकरण मिळेल, मागेल त्या शेतकऱ्याला ड्रिप मिळेल, मागेल त्याला कॉटन शेडर मिळेल, मागेल त्याला शेडनेट मिळेल। सगळ्या 8 प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या जेवढे शेतकरी मागतील, इष्टांक वगैरे काही नाही, नाहीतर पूर्वी आपल्याला माहिती आहे इष्टांक, मग त्याच्यामध्ये हा जवळचा तो दूरचा, आता काही नाही, पोर्टलवर तुम्ही रजिस्टर करायचं। जेवढे शेतकरी 1 लाख शेतकऱ्यांनी मागो, 5 लाखांनी मागो का 10 लाखांनी मागो, आता यावर्षी 3,000 कोटी रुपये मी ठेवलेले आहेत,
आणि जेवढे शेतकरी मागणी करतील त्या सगळ्या शेतकऱ्यांना हे देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. एवढंच नाही हा ते करू सर, ते करू, चिंता करू नका. आणि एवढंच नाही तर आज आपल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची, दिवसा वीज द्यायची याकरता आपण आता सोलरची सिस्टीम आणतो आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत आपण सगळ्या शेतकऱ्यांना येत्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये दिवसा 12 तास अखंडित वीज ही देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो आणि वर्षभरामध्ये 30% शेतकऱ्यांना तर येत्या 1 वर्षामध्येच आपण त्या ठिकाणी दिवसाची वीज देणार आहोत. आपण या ज्या वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत आपल्या महिलांकरता एसटीमध्ये 50% सूट आपण दिली, इतक्या महिलांनी आता एसटीचा वापर सुरू केला की तोट्यात असलेली एसटी फायद्यात येऊन गेली. कमीत कमी आता डिझेल पेट्रोलचा खर्च एसटीचा हा तिकीटात निघायला लागला कारण आमच्या महिला त्या ठिकाणी फिरायला लागल्या आणि आता महिलांनी घरच्यांनाही सांगणं चालू केलं आहे की तुम्ही गेले तर दुप्पट खर्च येतो, त्यामुळे मला जाऊ द्या, मी जाऊन आता काम करून येईल, हे देखील आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढंच नाही मोदीजींनी सर्वांकरता घरांची योजना आणली आणि सर्वांकरता घरांच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात घर मिळाली. पण सातत्याने एक त्या ठिकाणी आमच्याकडे तक्रार यायची, तुम्ही एससीची घरं देता, तुम्ही एसटीची घरं देता, पण ओबीसींना घरं मिळत नाही. आम्ही निर्णय केला आणि ओबीसींकरता मोदी आवास योजना आणली आणि 10 लाख घरं ही आता ओबीसींकरता त्या ठिकाणी आपण बांधतो आहोत की ज्या माध्यमातून प्रत्येक बेघराला त्या ठिकाणी घर देण्याचं काम आपलं चाललंय. आणि म्हणून अनेक गोष्टी आहेत, मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगणार नाही, पण मोठ्या प्रमाणात केवळ 11 महिन्यामध्ये आपल्या सरकारने घेतलेले निर्णय हे जनउपयोगाचे निर्णय आहेत, हे जनहिताचे निर्णय आहेत. आणि म्हणून आज मोदीजींच्या नेतृत्वात 9 वर्षामध्ये बदललेला जो भारत आहे त्या भारताचं परिवर्तन हे जनाजनापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. माननीय बावनकुळे साहेबांनी घर चलो अभियान आपल्याला सांगितलेलं आहे, लोकांपर्यंत पोचून लोकांशी संवाद करायचा आहे, काय केलं हे समजून सांगायचं आहे. कारण अनेक वेळा पब्लिक मेमरी ही शॉर्ट असते, आज काय झालं ते उद्या लोकांच्या लक्षात राहत नाही, त्यामुळे ती आठवण देखील करून द्यावी लागते. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे हा कार्यक्रम आपल्याला मिळून यशस्वी करायचा आहे. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो घर चलो अभियानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचून आपण केलेलं काम हे त्यांच्यापर्यंत पोचवलं तर जनता आपल्या पाठीशी आहे, मोदीजींच्या पाठीशी आहे. जनतेला या ठिकाणी मोदीजींवर विश्वास आहे, आपल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकारवर लोकांना विश्वास आहे. आणि म्हणून याकरता आपण सगळ्यांनी कामी लागावं एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा आशिष देशमुख यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता आशिषजी जोरदार कामाला लागा आणि या ठिकाणी तुमची सगळी क्षमता ही मोदीजींच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी करा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते, आशिष देशमुख यांचा भारतीय जनता पार्टी